आपल्या छावा न्यूज एंड रेड मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. बिनविरोध निवडणुका होणाऱ्या गावांना 25 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा आमदार लंके यांनी नुकतीच केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. ऐन थंडीच्या दिवसात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजल्याने पारनेर तालुक्यातील गावागावांमध्ये राजकीय वातावरण तापले असताना गावच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील भाऊबंदकीच्या राजकारणाला तिलांजली देण्यासाठी व गावातील एकोपा टिकून राहण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होणे गरजेचे आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी पुढाकार घेतला आहे. पारनेर तालुक्यातील ज्या गावांमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्या गावातील दोन्ही गटातील प्रमुख गाव पुढाऱ्यांच्या व गावातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन निवडणुका बिनविरोध करण्यासाठी आमदार निलेश लंके प्रयत्नशील आहेत. पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने सध्या पारनेर तालुक्यात गावागावामधील राजकीय वातावरण तापले आहे. भावी सदस्य आणि भावी सरपंच गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहेत. सध्या इच्छुकांकडून भेटीगाठींवर भर देण्यात आला आहे. यामुळे पारनेरमध्ये निवडणुकीचा माहोल तयार होत असताना आमदार निलेश लंके यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी पुढाकार घेतला आहे. हिवाळी अधिवेशन संपताच आमदार निलेश लंके पारनेर तालुक्यातील बहुतांशी गावांना भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. नगर पारनेर विधानसभा मतदारसंघात येत्या 15 जानेवारीला 110 गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यात पारनेर तालुक्यातील 88 गावांचा समावेश आहे. त्यातील आतापासूनच वातावरण तापले असून इच्छुकांनी मोठी तयारीही सुरू केली आहे. प्रत्येक गावची निवडणूक अटीतटीची होणार असल्याने संघर्षही अटळच आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्यास शासनाचा खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी होणार असल्याने अशा बिनविरोध निवडणुका होणाऱ्या गावांसाठी 25 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा आमदार लंके यांनी केली आहे. यापूर्वीही त्यांनी गाव पातळीवर संघर्ष टाळण्यासाठी निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. छावा न्यूज 100 मराठीसाठी अनिल चौधरी पारनेर. नमस्कार, मी वंदना कुलकर्णी. नमस्कार, मी विभूती जोशी. आपल्या छावा न्यूज 100 परिवाराकडून कळकळीची विनंती. आपल्याला धा रोगाशी आहे, रुग्णाशी नाही, त्यामुळे पसरव नका, घरात राहा, सुरक्षित राहा, शासनाला व पोलिसांना सहकार्य करा. धन्यवाद.